तुझं नाव सोहम पवार. सोहम पवार कुठे राहतोस? पाथर्ली डोंबिवलीमध्ये. किती वर्षापासून राहतो? 10 वर्ष. तर तू वय किती तुझं? 18. शिक्षण घेतोय? शिक्षण घेतोय. तर काय महायुतीचे उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा, त्याबद्दल काय सांगशील? तुझ्या कसं पाहतो याकडे? श्रीकांत शिंदे एक युवा नेता आहेत आता सध्या, आणि त्यांचं जे विजन आहे सध्याचं ते खूप चांगलं आहे, म्हणजे विकासाच्या पर्स्पेक्टिव्हने. आणि जसे त्यांचे वडील आहेत जे महाराष्ट्राच्या विकासासाठी हे करत आहेत, त्याच पावलावर ते चालत आहेत. आणि विकास हे आपल्या महाराष्ट्राच्या आणि डोंबिवली कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तो त्यांचा मेन पर्स्पेक्टिव्ह होतो की महाराष्ट्राला अजून एक चांगलं स्टेट बनवायचं ना, तर त्यांचं मला पर्स्पेक्टिव्ह चांगलं वाटलं. ते जे डिसिजन घेतात ते चांगलं घेतात. आणि जर मराठा आरक्षणाचं बघितलं तर एकनाथ शिंदे काय काहीतरी त्याच्यावर प्लॅन करत आहेत, आणि हा किती प्लॅन सक्सेसफुल व्हावं त्याचं अजून काय नाही. तर इथं उमेदवार आहेत महायुतीचे खासदार श्रीकांत शिंदे, त्यांच्याबद्दल काय? श्रीकांत शिंदे, श्रीकांत शिंदेंचं बघितलं तर त्यांचं म्हणजे प्लॅनिंग आणि जे डिसिजन जे बनवतात ते सगळं चांगलं आहे. आणि आय होप की श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे सारखे जे लीडर्स आहे ते आय होप ते महाराष्ट्राला हळूहळू म्हणजे अजून डेव्हलप करतात. आणि आय होप की ते एक दिवशी चांगलं जावं आणि महाराष्ट्र एक परफेक्ट चांगलं स्टेट तेच अजून.